परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. रावेत परिसरात आजारपणामध्ये पत्नीला होत असलेल्या यातना सहन न झाल्याने पतीने पत्नीचा खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना पहाटे उघडकीस आली आहे. वृषाली असं खून झालेल्या पत्नीचं नाव आहे. पती गणेश उर्फ संजू चंद्रकांत लाटे यांनी आत्महत्या केली आहे. पत्नी वृषाली मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना आजारपणामध्ये होणाऱ्या यातना पती गणेश यांना सहन झाले नाहीत, त्यामुळे गणेश आणि वृषाली यांच्या डोक्यात हातोडी मारून खून केला, त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सकाळी उघडकीस आली आहे. पत्नी वृषाली यांना आजारपणात होणाऱ्या यातना सहन न झाल्याने हा प्रकार करत असल्याचं गणेश यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलंय. देहूरोड पोलीस याबाबतीत अधिक तपास करतायत. गेल्या 6 वर्षापासून आम्ही एकत्र राहतो इथे आणि प्रत्येक सोसायटीच्या कामामध्ये असो किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमामध्ये असो संजूचं एक नेहमी त्याचं सहभाग असायचा. हे रावेतमधील आदित्य टेरेसेसमध्ये 7व्या माळ्यावर कुटुंब राहत होतं. नवरा बायको आहेत संजू लाटे आणि वृषाली लाटे. त्यांना मुलबाळ नाही आहे. एक वय त्यांचं 40 आणि 45 असं वय आहे. तर काल रात्री 12 वाजल्यानंतर 12 वाजता त्यांची त्या वृषालीची बहीण त्यांना भेटून गेली होती, जी आता फिर्याद आहे. आणि त्याच्यानंतर सकाळी त्यांना एक मॅसेज आला त्या बहिणीला की असं असं जीवनयात्रा संपवत आहे असं तसं भाऊजीचा हात त्या. म्हणून त्यांनी पोलिसांतरू सगळं जाऊन पाहिलं, दरवाजा तोडून पाहिला असता ती वृषालीच्या डोक्यावर हातोड्याने वार करून तिचा खून केलेला दिसत असून त्यांनी तिचा पती संजू लाटे यांनी स्वतःला गळफास घेऊन स्वतःही आत्महत्या केलेली आहे. सदरबाबत गुन्हा दाखल होत झालेला असून तपास दळवी साहेब करत आहेत.